यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच. कांद्याचे भाव 1100 ते 1200 रुपयांपर्यंत. खुल्या बाजारामध्ये कांद्याचे दर 15 रुपये किलोवर. गुजरातसह राजस्थानचा कांदा देखील बाजारात दाखल. कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यातल्या 8 मध्यम प्रकल्पांपैकी 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 0% पाणीसाठा. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची शिल्लक. राज्यात सुमारे 26 लाख गाई म्हशींमध्ये वंधत्व. वंधत्व निवारण कार्यक्रम राबवून दूध उत्पादकता वाढवण्याचा सरकारचा निर्णय. 12 लाख जनावरांवर उपचार करण्याचं उद्दिष्ट. गोंदिया जिल्ह्यामध्ये कुस्तीचा थरार. 3 राज्यातील कुस्तीपटूंचा सहभाग. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी. नागपूरच्या वसंतनगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वळूंचा धुडगूस. वळूंच्या झुंजीमध्ये दुचाकींचं नुकसान. नागरिक वैतागले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. राज्यामध्ये यंदाचं FRP धोरण जाहीर. उसाला 3150 रुपयांचा भाव.